लाइव करतो सपना शब्द लाइव मटाव करायचं सुरू एवढ्या लवकर अस्वस्थ अजितदादांची कालची जी कर्जतला जे शिबिर झालं अजितदादा मित्रमंडळाचं त्याच्यामध्ये अजितदादांची अस्वस्थता दिसून आलेली आहे. सरळ आणि स्पष्ट खरं बोलणाऱ्या अजितदादांना खोटं बोल पण रेटून बोल हे बोलता येत नाही आणि ते किती कठीण जातं हे आपण सगळ्यांना मीडियाने आपण काल दाखवून दिलेलं आहे. तर काल जे झालं ती मला असं वाटतं लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीची रंगीत तालीम असावी किंवा रिहर्सल असावं असं वाटतंय. कारण भाजपचं प्रेशर आता वाढत चाललेलं आहे. ती अजितदादांनी ह्या सगळ्यावरती बोललं पाहिजे आणि म्हणून काल अजितदादा त्या शिबिरामध्ये जे बोलले ते भाजपच्या सांगण्यावरूनच बोललेले आहेत. कारण हे ट्रिपल इंजिन सरकार असूनसुद्धा सध्या महाराष्ट्र ज्या प्रकारे अस्वस्थ झालेला आहे म्हणजे एकतर मराठा आरक्षण असेल किंवा भुजबळ साहेबांची विधानं असतील किंवा आपण बघितलं आहे की हे मतभेद खूप वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यानंतरच अवकाळी पाऊस गारपीट याने अस्वस्थ झाल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रात म्हणजे मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत पण शेतकऱ्यांची मदत करणं किंवा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं हे सगळं इतकं जटिल बनत चाललेलं आहे की त्यातनं अजितदादांची अस्वस्थता आणखीन जाणवते आहे. आधी खोके सरकार म्हणून शिंदे सरकारला शिंद्यांच्या ग्रुपला घेण्यात आलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही लोकांना पक्षामध्ये घेण्यात आलं. हे सगळं कशासाठी? कारण पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव पक्षाचं अध्यक्षपद ह्याच्यावरतीच अजितदादांनी दावा केलेला आहे. आणि मला असं वाटतं की मला ह्या ठिकाणी राज ठाकरेंचं उदाहरण द्यावं असं वाटतं की अजितदादांना जर खरोखरच वेगळं काही करायचं असेल तर अजितदादाने स्वतःचा पक्ष स्थापन करावा. जसा राज ठाकरेंनी मनसे हा शब्द पक्ष स्वतःचा स्थापन केला स्वतःच्या पक्षाची निशाणी स्वतःच्या पक्षाचा झेंडा हे एक सगळं करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं तसं अजितदादा अत्यंत आक्रमक आहेत अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत. मग ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह ज्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत त्या पक्षावरती अशा प्रकारे ताबा घेण्याचा प्रयत्न करणं हा खरोखरच अशोभनीय आहे. आणि ही अस्वस्थता अजितदादांमध्ये आपल्याला काल बघायला मिळालेली आहे. कालच्या शिबिरातली एक एक नेत्यांची भाषणं बघितली तर त्याच्यातनंही आपल्याला कळतं की त्यांना प्राउंटिंग करायचा प्रयत्न मागून होत होता पण अजितदादा म्हणत होते थांबा रे बाबा मला बोलू द्या. तर हे सगळं जे आहे ते मला एक आठवण करून द्यायची की ईडीच्या धाडी टाकल्यानंतर आणि इन्कम टॅक्सच्या धाडी आणि ईडीचे जे प्रकार झाले त्याच्यानंतर ही अस्वस्थता वाढलेली आहे. आणि अजितदादा पुढे कुठला पर्याय शिल्लक राहिला नव्हता. ज्यावेळेस पंतप्रधानांनी देशाच्या पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी मोस्ट करप्ट पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला आणि नंतर दोन चार दिवसातच आपल्याला हे सगळं बघायला मिळालं की अनेक लोक तिकडे गेलेले आपल्याला दिसले. त्यामुळे अजितदादा आज जे काही अस्वस्थ आहेत त्याची कारणं आम्हाला तरी निश्चितच ती वाटत आहेत. आणि अजितदादांनी कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा प्रयत्न केला की विचार आणि विचारधारा जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. तर विचार सोडलेले लोक म्हणजे ज्यांना स्वतःचा जो विचार होता तो सोडून जे तिकडे भाजपकडे गेले कारण भाजपकडे कोणाचेही विचार चालत नाही आहेत. जे आम्ही बोलू जो आम्ही बनवतोच कायदा आणि तसंच वागलं पाहिजे आणि त्याच्याखाली अजितदादांची जी घुसमट होतीये ती आपल्याला त्यातनं दिसून आली. फक्त मला असं वाटतं या ठिकाणी त्यांनी जे पवारसाहेबांवरती जे आरोप केले की पवारसाहेबांना भाजपबरोबर जायला त्यांची संमती होती तर मलाही सांगावंसं वाटतं की जे प्रसंग अजितदादांनी सांगितलेले त्याचे साक्षीदार आम्हीसुद्धा आहोत. फक्त अजितदादाच नव्हते की लोक माझे सांगती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस पवारसाहेबांनी जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये काहीतरी कार्यकर्त्यांना सांगून अशा प्रकारचा प्रसंग घडवून आणला असं जे अजितदादा सांगायचा प्रयत्न करतायत ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्या दिवशी शरद पवार साहेबांनी जो राजीनामा दिला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या
मोठ्या मोठ्या नेत्यांच्या ज्या भावना होत्या त्या तुमच्या कॅमेऱ्यांनी टिपलेल्या आहेत आणि त्या खऱ्या होत्या. त्याच्यामध्ये जर अजितदादा सांगत असेल की हे सगळं नाटक केलेलं आहे किंवा अशा प्रकारची अस्वस्थता नव्हती किंवा हे पवारसाहेबांनी घडून आणलं, तर हा अक्षरशः खोटं बोलत आहेत अजितदादा असं सांगावं असं वाटतंय. आणि दुसरं म्हणजे अजितदादांनी सांगितलं की म्हणजे ही जी अस्वस्थता अजितदादांची आहे ही कशामुळे आहे, तर ईडीमुळे आहे, आणखीन त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या ज्या धाडी टाकल्या होत्या त्याच्यामुळे आहे. नंतर मला त्यांना एक सांगावं असं वाटतं की आपण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा. तर आता तू जर काय तुझं घर स्वतःहून निवडलेलं आहे तर तिथे कितीही वाईट असलं तरी तुला आता तिथेच राहावं लागणार आहे, आणि तिथली अस्वस्थता न दाखवता आणि आपल्या माहेरच्या लोकांना म्हणजे आपला वडील असतील, आपली आई असेल किंवा आपल्या भाऊ बहीण कोण असेल ह्यांना सगळ्यांना नावं ठेवण्यापेक्षा जा दिल्या घरी तू सुखी राहा असं मला असं सांगावं असं वाटतंय त्यांना. आणि त्यांनी जे काय संघर्ष यात्रेवरती जी टीका केली आहे, कालच मी रात्री 2 वाजता संघर्ष यात्रेत 3 दिवस सहभाग घेऊन आले. तर रोहित पवार हे लोकांच्या युवकांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढतायत, आणि महाराष्ट्रात एक असा नेता उदयाला आलेला आहे की जो ह्या संघर्ष यात्रेच्या रूपातनं युवकांचे बेरोजगार तरुणांचे प्रश्न काय आहेत, म्हणजे जे काय MPSC आणि UPSC जातात आणि देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवारांनी आंदोलन केलं होतं की 1000-1200-1200 रुपये घेऊ नका आणि हे तरुणांकडनं पैसे घेण्याचं सरकारने बंद केलं पाहिजे, ही तरुणांकडनं मागणी होती आहे. शेतकऱ्यांकडनं मागणी होती आहे की आमच्या बी बियाण्याला खरे आम्हाला मिळत नाही, शेतीला मदत मिळत नाही, आम्हाला शेतमालाला भाव मिळत नाही आहे. म्हणजे युवा संघर्ष यात्रेतून लोकांच्या दारापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेणं आणि ते प्रश्न मांडणं सरकारसमोर, तर हे या युवा संघर्ष यात्रेतनं रोहितदादा पवार करत असताना कोणी जर लोकांसाठी काम करत असतंय तर निदान त्याचं कौतुक केलं पाहिजे. अगर तो तुमचा तो तुमच्या मनात तो मोठेपणा नसेल तर निदान त्याला नावं ठेवण्याचं धैर्य तरी करू नये असं मला त्यांना सांगावंसं वाटतंय. आणि दुसरं म्हणजे ही जी काल साक्ष कोणाची दिली अजितदादांनी, तर तिकडे आनंद परांजपेंना सांगितलं काय रे बाबा आनंद परांजपे असं असं झालं होतं ना, तर आम्ही साक्षीदार आहोत ना. अजितदादांना जे काय प्रश्न पडलेले आहेत किंवा जे काय ते सगळीकडे दाखवू पाहतायत की हे सगळं जे काय झालेलं हे नाटक होतं, राजीनामा नाट्य होतं, शरद पवार साहेबांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलेलं आहे, तर आम्हालाही शरद पवार साहेबांकडे आम्ही जेव्हा गेलेलो होतो, मी होते, सक्षणा सलगर होती, नंतर रवी वरपे आणि मला वाटतं सूरज चव्हाण, आम्ही काही 5-6 जणं जेव्हा पवारसाहेबांना भेटायला गेलो होतो तेव्हा पवारसाहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की बाकी सगळं राहू दे, हे जर रती महारथी जर तिकडे चालले असतील तर महाराष्ट्रात पुन्हा पिंजून काढण्याची शक्ती तुम्ही लोक त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करणार का, तुमची भावना काय आहे, कारण मी तर कधीच भाजपबरोबर त्या विचारधारेबरोबर जाऊ शकत नाही, याची साक्षीदार सगळ्यात मोठी मी आहे. आणि अशा प्रकारे अजितदादा जर खोट्या प्रकारे पवारसाहेबांवरती आरोप करत असतील तर ते निश्चितच असे आरोप आम्हाला मान्य नाहीत आणि असे आरोप अजितदादांनी कृपा करून करू नये, कारण अजितदादांची आता जी अवस्था आहे ती अस्वस्थ अवस्था आहे. डेंगी त्यांना झाला होता, ते 15-20 दिवस सुट्टीवर होते, औषधोपचार त्यांना चालू असेल, विश्रांतीचा सल्ला दिला असेल, पण माणसाच्या डोक्यातले चक्र विचार हे विश्रांतीमध्ये मला असं वाटतं जास्तीच ते चक्र जोरदार चालतात आणि त्याच्यामध्ये अस्वस्थता त्यांच्यामध्ये जास्ती आलेली आहे. तर त्यामुळे अजितदादांनी जे काय खरं आहे, जे वस्तुस्थिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यांना जर ते आठवत नसेल तर आम्ही अनेक जण त्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत. जेव्हा पवारसाहेबांनी राजीनामा दिला त्यांनी तो उत्स्फूर्तपणे ती त्या दिवशी लोक माझे सांगतीचा कार्यक्रमामध्ये जे झालं ते सगळं रेकॉर्डेड आहे, ते एकदा पुन्हा काढून बघितलं तरी कळेल. परंतु अशा प्रकारे खोटे आरोप करणं हे पूर्णपणे बेजबाबदारपणे आहे, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करू नये. आणि जर का तुम्ही तिकडे असाल तर तुम्ही तिकडे तुमचे जे विचार आहेत भाजपचे जे विचार तुम्ही अंगीकारलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही काम करावं. परंतु राष्ट्रवादीने काय केलं, शरद पवारांनी आम्हाला सांगितलं, सुप्रियाताई सुळेंनी आम्हाला काहीतरी सांगितलं, अशा प्रकारे बोलणं हे बरोबर नाही आहे. अजितदादा तुम्हाला खोटं बोलता येत नाही,
खोटं बोला, रेटून बोला असं जरी सांगत असलं भाजप, तरी ते तुमच्या रक्तात नाही, त्या त्यामुळे तुम्हाला ते जमणार नाही. आणि कृपया ते अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातली जनता खरं तुमचं रूप जे आहे ते त्यांच्या समोर आता यायला लागलेले आहे, एवढंच मला त्यांना सांगायचं. याला जोडून जे साक्षीदार आहे शरद पवारांच्या सल्ल्यानेच आम्ही सरकारमध्ये गेलो, पण आम्हाला गाफील ठेवण्यात आलं. सुप्रियाताई सुळेंना देवगिरीवर याची पूर्ण कल्पना देण्यात आली असा पण त्यांचा आरोप आहे. नाही, गाफील ठेवण्यात आलं म्हणजे काय? अजितदादा एवढे अनुभवी नेते आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं का तुम्हाला भाजपमध्ये जा? तर बिलकुल सांगितलेलं नव्हतं. शरद पवार साहेबांची विचार करण्याची, भाजपचे विचार त्यांचे कधीही जमलेले नाहीत, म्हणून ते कायम त्याच्या विरोधात राहिले. आमच्यासमोर तसं त्यांनी बोलूनही दाखवलेलं होतं. पण अजितदादा जर असं सांगत असतील तर ते खोटं बोलत आहेत. दुसरं संघर्ष यात्रेवर परत एकदा सांगतोय, काही जण आता गुडघ्याला बासिंग बांधून फिरत आहेत, संघर्ष यात्रा काढत आहेत, त्यांनी आयुष्यात कधीही संघर्ष केला नाही, आता कशाला संघर्ष करता असा टोला लगावलाय अजित पवारांनी. नाही, युवा संघर्ष यात्रा ही बेरोजगार तरुणांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, आणि त्या संघर्ष यात्रेमध्ये मी स्वतः गेली होते, काल 3 दिवस होते, कालच रात्री मी आले. त्याच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद हा तरुण विद्यार्थ्यांकडनं मिळतो आहे, शेतकऱ्यांकडनं मिळतो आहे, घराघरात लोकांचे प्रश्न समजून घेण्याची वृत्ती. आता अजितदादा जेव्हा राजकारणात आले तेव्हाही ते नौखेच होते ना. रोहितदादा आज जर त्यांना नौखे वाटत असतील तर आता ते या 3 वर्षात किती तयार झाले? जेवढं अजितदादा 30 वर्षात तयार होऊ शकले नाहीत तेवढे रोहितदादा तयार झालेले आहेत. आज ती स्पेस कोणीतरी भरून काढते. आज लोकांपर्यंत जाणारे पूर्वीचे अजितदादा आणि आजचे अजितदादा याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे रोहितदादांना जर चांगला सपोर्ट मिळत असेल, रोहितदादा जर लोकांचे प्रश्न घेऊन लढत असतील, ते सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये ते मांडणार असतील, त्याचा पाठपुरावा करणार असतील, तर लोकांसकट आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत. निश्चितच ते राजीनामा जो पवार साहेबांनी दिला तो त्यांनी सांगितलं की हे सगळं पूर्वनियोजित होतं असं जर त्यांचा सूर आहे म्हणण्याचा, तर हे असं काही पूर्वनियोजित वगैरे नव्हतं, हे त्यांनाही माहिती आहे. त्या राजीनामा नाट्यानंतर जेव्हा आम्ही पवारसाहेबांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याच्यामध्ये अजितदादा होते, प्रफुल्लभाई होते, तटकरेजी होते, तसेच मीसुद्धा होते ना, अनेक लोक आमच्यातले होते तिथे, जितेंद्र आव्हाडजी होते, सगळ्यांना माहिती आहे काय झालं ते. त्यामुळे अशा प्रकारे जर का हे काही राजीनामा नाट्य होतं असं जर म्हणत असतील तर ते साफ चुकीचं आहे, साफ खोटं बोललं जाते. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार हे त्यांचा उमेदवार उभा करणार आहे, कुठेतरी पवारांच्याच घरामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई होऊ शकते. म्हणजे सुप्रियाताईच्या समोर अजित पवार उमेदवार देतील, चर्चा अशी आहे की सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना लढेल. मला असं वाटत नाही या बातम्यांमध्ये काही तथ्य आहे, पण उद्या जर का कोणी भाजपच्या सांगण्यावरनं किंवा RSSच्या सांगण्यावरनं अजितदादांना जर अशा प्रकारे कोणाला उभं करायला लागलं तर आम्ही पण लढायला सक्षम आहोत ना. आणि बारामतीचे वोटर जे आहेत त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्यांनी आता वेगळा पक्ष केलेला आहे, त्यांना जे करायचं, त्यांना जे उमेदवार लढवायचे ते लढवू शकतात. म्हणून काय आम्ही काय हातपाय गाळून बसलेलो नाही, आम्ही काम करतोय. सुप्रियाताई आपल्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष काम करतायत आणि फक्त निवडणुकांपुरतं त्यांचं काम नसतं, त्यामुळे त्यांना काय काळजीचा हा विषय नाही. निश्चितच पूर्ण पक्ष म्हणजे ते मग शिवसेना असो की अजित पवार गट असो यांना भाजपात चालवते आणि भाजपाच्या इशाऱ्यावर हे नाचतायत असं म्हणायचं. निश्चितच जेव्हा ईडीचे आता तुम्ही जे जे भाजपमध्ये लोक गेलेले आहेत, मग ते राष्ट्रवादीचे असो किंवा शिवसेनेचे असो किंवा आणि कोणी असो, अगदी प्रताप सरनाईकांपासून तुम्ही जर बघितलं तर भावना गवळी असू दे किंवा आणि कोणीही असू दे, हे सगळेजण जे गेलेले आहेत ते ईडीच्या धाकधपटशानेच गेलेले आहेत, ज्यांच्यावरती धाडी टाकलेले. एखादाच अनिल देशमुखांसारखा माणूस असू शकतो की जो ईडीच्या चौकशीला आणि जेलमध्ये जायला घाबरलेला नाही. अनिल देशमुखांना पण यांनी कितीतरी आमिष दाखवले, तुम्हाला मंत्री करू, तुम्ही हे करा, पण अनिल देशमुखांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, मी पवारसाहेबांना सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे हे फक्त आणि फक्त भाजपच्या धाकधपटशामुळेच झालेलं आहे. आणि कुमार सप्तर्षी यांनी 9 ऑगस्टला त्यांचा जो कार्यक्रम होता
त्याच्यामध्ये जाहीर भाषणामध्ये हे सांगितलेलं आहे की अजितदादा तिकडे गेलाय कारण अशा प्रकारे आज तू आमच्याकडे नाही तर उद्या जेलमध्ये जा, अशा प्रकारे त्यांनी आपल्या जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हे काय खोटं असायचं कारणच नाही आहे. शरद पवार साहेबांची पत्रकार परिषद आहे पुण्यामध्ये, कालचे एकत्रित वक्तव्य किंवा दिवसामध्ये घडलेल्या गोष्टी पूर्ण दूध का दूध आणि पाणी का पाणी करतील असं वाटतंय शरद पवार पत्रकार परिषद? नाही, मी त्याबाबत काही सांगू शकत नाही. पवार साहेबांनी आज आमदारांच्या मीटिंग वगैरे घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर ते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. कदाचित त्या मीटिंगमध्ये काय झालं आणि काय नाही याच्याविषयी ते खुलासा करतील. त्यामुळे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय असणार हे मी आता इथून सांगू नाही शकत. हे ते आता तुम्हाला 4 वाजता कळेलच ना, एवढी घाई काय. आणि दुसरं एक मला सांगायचं राहिलं की भुजबळ साहेब जे आता ओबीसींचे नेते असल्याचं आव आणतायत, त्यांनी त्या रिडल्सच्या मोर्चामध्ये तिकडे जिथे मोर्चा आला होता मला वाटतं हुतात्मा चौकामध्ये, तिथे गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केली होती. त्यामुळे ओबीसींना सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे, ह्या काही गोष्टी ज्या आहेत ज्याचा पूर्णपणे विसर पडला आहे लोकांना की खरोखरच हे ओबीसीचे नेते आहेत का. मंडल आयोगातनं 27% आरक्षण ज्या VP सिंग सरकारने दिलं त्या VP सिंग सरकारचा भाजपने तेव्हा पाठिंबा काढून घेतला होता. म्हणजे भाजपला ओबीसींना 27% आरक्षण देणं मंजूर नव्हतं. ह्यासुद्धा गोष्टी तरुण मुलांना आता माहीत असायला असायला हव्यात. आणि हे आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरनं जे महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा भांडणं लावण्याचा प्रयत्न चालू आहे, कटकारस्थान चालू आहे, तर त्याच्यावरती सुद्धा थोडासा प्रकाश आपण टाकला पाहिजे की खरी भाजपचं खरं रूप काय. 3% सवर्णांनी 5000 वर्ष आरक्षणाचा लाभ घेतला आहे आणि ते उच्च शिक्षित होऊन मोठे झालेले आहेत. मग उर्वरित जो 95-97% समाज आहे तो जर काय मोठ्या संख्येने असेल तर त्याला आरक्षण देण्याची ती 50% मर्यादा हटवली पाहिजे. रिडल्सचा मोर्चा जो रिडल्सचा जो मोर्चा निघाला होता तेव्हा हुतात्मा चौकामध्ये आला होता मला वाटतं, आणि तेव्हा त्यांनी गोमूत्र शिंपडून ते पवित्र केलं होतं ठिकाण. हां, एक बाबासाहेब आंबेडकरांच्या अजित पवारांच्या कोणा काय काय पुन्हा पुन्हा सांगा. वेळ तीच, दिशा नवी आणि घड्याळ चिन्ह आपलं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे घड्याळ चिन्ह त्यांच्याकडे येणार असं त्यांना वाटतंय. नाही नाही, घड्याळ हे सगळं आज अजितदादा जे बोलतायत ना हे निवडणूक आयोगाकडे ही सुनावणी सुरू झाल्यानंतरच ते एवढे आक्रमक झालेले दिसतायत, नाही तर आधी ते बोलत नव्हते. परंतु घड्याळ चिन्ह आपल्याला मिळालं पाहिजे, राष्ट्रवादी नाव हे आपल्याला मिळालं पाहिजे. तर मला अजितदादांना हे सांगायचं आहे की तुम्ही स्पष्ट वक्ते आहात, स्वाभिमानी आहात, तर तुम्ही राज ठाकरेंसारखा स्वतःचा पक्ष काढावा, त्याला स्वतःचं नाव द्यावं, स्वतःचा सिम्बॉल करावा, स्वतःचा झेंडा आणावा. परंतु शरद पवार साहेब ज्या पक्षाचे संस्थापक आहेत, ज्यांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापित केला आहे, त्या पक्षाचा मीच अध्यक्ष आहे आणि हा सिम्बॉल माझाच आहे असं सांगणं हे चुकीचं आहे. म्हणजे अजितदादाच्या स्वभावात बसणारं नाही येते. त्यामुळे त्यांनी अजूनही मेहनत घ्यावी, स्वतःचं पक्षाचं चिन्ह करावं, स्वतःच्या पक्षाचं नाव द्यावं आणि स्वतःचा पक्ष लोकप्रिय करावा. दुसऱ्याच्या लोकप्रियतेवरती आयत्या बिळावर नागोबा होऊ नये असं मला म्हणायचं. युवा आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे, पण यात्रेमध्ये कुठेही पक्षाचे झेंडे नाही आहेत. नाही नाही, असं कोणी तुम्हाला सांगितलं पक्षाचे नेते नाही आहेत? सपोज झेंडे नाही आहेत पक्षाचे, कारण त्यांचं तर युवा संघर्ष आहे. त्याच्यात शरद पवारांचा फोटो आहे, बघा मी घातलेल्या युवा संघर्ष यात्रा याच्यामध्ये शरद पवारांचा फोटो आहे. युवा संघर्ष याला प्रत्येक ह्याला कुठेही पक्षाचंच हे असं अनेक मी आंदोलनं केले त्याच्यात कुठेही पक्षाचं हे नसताना अनेकांना लोकांपर्यंत जर पोचायचं असेल
तर पक्षाच्याकडून तुम्ही जर गेला तर तुम्ही पक्षाचा प्रचार करायला आलात, प्रसार करायला आलात, अशी लोकांची भावना होती. पक्षाव्यतिरिक्त तुम्ही लोकांसाठी काही करू पाहताय, तरुणांचे प्रश्न सोडवू पाहताय, तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मदत करू पाहताय, असा जर विश्वास लोकांमध्ये मिळवायचा असेल तर मला वाटतं युवा संघर्ष यात्रेने एक वेगळा स्वतःचा रंग, स्वतःचं हे, परंतु त्याच्यात शरद पवारांचा फोटो आहे. स्वतः पवार साहेबा त्या पहिल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्वतः शरद पवार साहेब आले होते आणि अनेक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते राष्ट्रवादीचे त्याच्यामध्ये आहेत. कारण राष्ट्रवादी हा तळागाळात काम करणारा पक्ष आहे, कार्यकर्ता त्याच्यात आहे. आणि रोहितदादांनी हाच धागा पकडून युवा संघर्ष यात्रा सुरू केली आणि त्या युवा संघर्ष यात्रेला तरुण तरुणींचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आणि शेतकरी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये येत आहेत, हे त्याचं वैशिष्ट्य. मॅडम, महायुतीमध्ये भाजप 26 आणि शिवसेना 22 जागा लढणार असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मग तो त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांनी किती लढवावे ते लढवाव्यात, त्यांनी लढवाव्यात, आम्हाला काय, आम्ही आमच्या किती लढू ते बघू. त्यांच्या किती सीट्स लढवायचा हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी करावा, लढवाव्यात. दुसरं म्हणजे काय झालंय की आज देवेंद्र फडणवीस आणि भाजपला जेव्हा शिंदे गट त्यांच्याकडे आला तेव्हा याची आता खात्री नव्हती त्यांना तेव्हा की आपण संपूर्ण महाराष्ट्रभर, कारण शिंदेंचं वर्चस्व ठाणे जिल्ह्यापुरतं आहे, उर्वरित महाराष्ट्रात नाही आहे. मग फडणवीसांना उर्वरित महाराष्ट्रातलं कोणीतरी भक्कम नेता पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादाला तिकडे वळवून घेतलं. आणि आता बघितलं तर विदर्भात तसं फारशी ताकद नाही आहे, त्यामुळे अजितदादा जिथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं वर्चस्व असे म्हणतात तिथे पवारसाहेबांचं आणि राष्ट्रवादीची जास्ती ताकद आहेच ना. त्यामुळे ते भाजप आता डगमगलेली आहे की आपल्याला शिंद्यांनाही जवळ घेतलं, अजितदादांनाही जवळ घेतलं तरीही आपले आपलं काही बस्तान बसणार नाही याची खात्री झाली आहे त्यांना. त्यामुळे ते देखिए, अजितदादा बहुत अस्वस्थ है. 6 महीने के बाद अजितदादा का ये बयान आना यानी भाजपा का जो प्रेशर है अजीत दादा के ऊपर वो बयां करता है कि वहाँ पर उन्होंने ये कहा कि पवार साहब ने जो राजीनामा दिया यानी रेजिग्नेशन दिया वो एक सब नाटक था. तो मुझे अजीत दादा को कहना है कि जैसे आप उस कार्यक्रम में थे वैसे हम लोग भी उस कार्यक्रम थे, हम लोग भी साक्षीदार है उसके कि इस तरह से स्पॉन्टेनियसली यानी जो कुछ हुआ था वो समारोह में वो अपने मीडिया ने आप लोगों ने दिखाया था, उसमें कोई भी कोई नाटक या नहीं थी, साजिश नहीं थी. तो यही कहना है कि अजीत दादा बहुत अस्वस्थ है. जब मोदी जी ने उनके ऊपर एक राष्ट्रवादी मोस्ट करप्ट पार्टी ये कहा था मोदी जी ने, तो उसके बाद अजीत दादा वहाँ जाने के बाद मोदी साहब का, शाहजी का और किसी का भी ये बयान कभी नहीं आया कि राष्ट्रवादी मोस्ट करप्ट पार्टी है. तो करप्शन और ये जो सब ये इसके आरोप थे वो सिर्फ ईडी और इनकम टैक्स के जो धाड़ सत्र चल रहा था उसकी वजह से ये लोग उधर गए हैं. तो ये सच्चाई अगर अजीत दादा बताते तो अच्छा होता था, लेकिन अजीत दादा ने वो सच्चाई नहीं बताई है. और अजीत दादा ये अगर कहते हैं कि ये सब इस तरह से नहीं हुआ था, ये झूठ है, तो हमें लगता है ये अजीत दादा झूठ बोल रहे हैं.